फ्योदोर दोस्तोयेस्की लिखित ब्रदर्स कारमाजव या कादंबरीचा भाग पहिला, विभाग तिसरा, प्रकरण तिसरे. प्रकरणाचं शीर्षक आहे भावविवश हृदयाची काव्यमय कबुली. बापाने गाडीतून ओरडून दिलेली आज्ञा ऐकून आल्योशा काही काळ अनिश्चित अवस्थेत राहिला, पण चित्तात अस्वस्थता असतानासुद्धा तो गप्प बसला नाही. ती त्याची रीत नव्हती. वर जेवणाच्या खोलीत त्याचा बाप काय करीत होता हे समजून घेण्यासाठी तो लगेच भोजनघरात गेला. मग तिथून तो निघाला. त्याची खात्री होती की आपल्याला त्रस्त करणाऱ्या शंकेचे काही ना काही उत्तर वाटेत आपल्याला मिळेल, पण त्याचबरोबर मला हे सांगितले पाहिजे की त्याच्या बापाने ओरडून त्याला आपली गादी आणि उशी घेऊन घरी यायला सांगितले याने तो यत्किंचितही बिचकला नाही. या हुकूम देणाऱ्या आरोळ्या म्हणजे छाप पाडण्याकरता केलेला निव्वळ खोटा डाव आहे हे त्याला समजले. आमच्या शहरातल्या एका व्यापाऱ्याने अशाच रीतीने आपला वाढदिवस साजरा करण्याकरता मित्रमंडळींना बोलावले होते आणि आपल्याला जास्त वोडका दारू नाकारली म्हणून रागावून आपल्याच काचेच्या भांड्यांची आणि सामानाची तोडमोड केली आणि आपल्या आणि आपल्या बायकोचे कपडे फाडले आणि शेवटी आपल्या खिडक्या फोडल्या. आणि हे सारे कशाकरिता? तर छाप पाडण्याकरिता. दुसऱ्या दिवशी अर्थात जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा या साऱ्या मोडतोडीचे त्याला दुःख झाले. आपला बाप दुसऱ्या दिवशी कदाचित त्याच दिवशी संध्याकाळीसुद्धा परत आपल्याला मठात जाऊ देईल हे आलोशा जाणून होता. शिवाय त्याची अशीही पूर्ण खात्री होती की त्याचा बाप इतर कोणालाही दुखावणार नाही. आपल्याला दुखापत करावी असे संबंध जगात कोणी कधी इच्छिणार नाही याची आलोशाला खात्री होती. आणि विशेष म्हणजे कोणी आपल्याला दुखापत करू शकत नाही हे त्याला माहीत होते. त्याच बाबतीत तो एक त्रिकाला बाधित सिद्धांतच होता. निशंकपणे कायमचेच हे त्याने मनाशी पक्के धरले होते आणि त्यावर विसंबून तो न कचरता आपल्या मार्गाने जात होता. पण यावेळी एक वेगळ्या प्रकारची चिंता त्याला त्रास देऊ लागली. तिचे स्वरूप त्याला नक्की करता येईना त्यामुळे तो अधिकच त्रस्त झाला. एका स्त्रीची म्हणजे कॅथरीना इवानोवनाची ती भीती होती. तिने मादाम होहोलोवामार्फत त्याला एक चिठ्ठी पाठवून कोणत्या तरी बाबतीत आपल्याला येऊन भेटण्याबद्दल निकडीने आणि अर्जवाने विनंती केली होती. या विनंतीने आणि जाण्याच्या आवश्यकतेने त्याच्या मनात एकदम अस्वस्थपणाची भावना निर्माण केली होती. आश्रमात आणि मठाधिकाऱ्यांच्या इथे हे प्रकार घडले असूनसुद्धा त्याची ही भावना संबंध सकाळभर अधिकाधिक वेदना देणारी झाली होती. ती काय बोलेल आणि आपण काय उत्तर द्यायचे हे त्याला ठाऊक नव्हते म्हणून तो अस्वस्थ झालेला नव्हता. आणि तो तिला भीत होता ते ती केवळ स्त्री म्हणून नव्हे, त्याला स्त्रियांविषयी फारशी माहिती नसली तरी त्याचे आयुष्य अगदी बालपणापासून ते तो मठात जाईपर्यंत सर्वस्वी स्त्रियांमध्येच गेलेले होते. तो कॅथरीना इवानोवना याच स्त्रीला भीत होता. त्याने तिला पहिल्या प्रथम पाहिले तेव्हापासून त्याला तिची भीती वाटत होती. त्याने तिला फक्त 2 की 3 वेळाच पाहिले होते आणि 4-2 शब्दच तिच्याशी त्याला बोलायला मिळाले होते. एक सुंदर अभिमानी सत्ता गाजविणारी मुलगी असा त्याचा तिच्याबद्दलचा ग्रह होता. त्याला त्रास होत होता तो तिच्या सौंदर्याचा नव्हे दुसऱ्याच कशाचा तरी. या चिंतेच्या अस्पष्टतेने तर ती चिंता अधिकच वाढली होती. या मुलीची उद्दिष्टे अत्यंत उच्च होती हे त्याला माहीत होते. ती त्याचा भाऊ दमित्री याला जरी तो तिच्याशी पूर्वी वाईट रीतीने वागला होता तरी केवळ उदार अंतःकरणाने वाचवू पाहत होती. जरी आलोशाने या उदात्त भावना ओळखल्या होत्या आणि त्यांना योग्य ते महत्त्व दिले होते तरीसुद्धा जसा तो तिच्या घराच्या जवळ गेला तशी त्याच्या पाठीतून एक शिरशिरी यायला सुरुवात झाली. त्याच्या मनात आले यावेळी इवान जो तिचा अत्यंत निकटचा मित्र तो तिच्याकडे भेटणार नाही कारण तो याचवेळी निश्चितपणे आपल्या बापापाशी असेल. दमित्री तर तिथे आढळणार नाहीच याची त्याला अधिकच खात्री होती. पण त्याला त्याच्या कारणाची आगाऊच कल्पना होती, म्हणजे त्याचे एकट्यातच तिच्याशी संभाषण होणार. या नियतीसूचक भेटीच्या पूर्वी आपला भाऊ दमित्री याच्याकडे धावत जाऊन त्याला भेटावे अशी तीव्र इच्छा त्याला झाली. त्याला तिचे पत्र न दाखवता आपल्याला त्यासंबंधी त्याच्याशी काही बोलता येईल, पण दमित्री फार दूर राहत होता आणि शिवाय तो खात्रीने घराबाहेरही गेला असणार. क्षणभर स्तब्ध उभे राहून त्याने शेवटचा निर्णय घेतला. झटक्याने आणि सरावाने स्वतःवर क्रूसाचं चिन्ह करून एकदम हसऱ्या मुद्रेने तो त्याला भयंकर वाटणाऱ्या महिलेच्या दिशेने वळला. त्याला तिचे घर माहीत होते. जर आपण मुख्य रस्त्याने आणि बाजार चौक ओलांडून गेलो तर ते घर लांब पडणार. आमचे शहर तसे लहान असले तरी विखुरलेले आहे आणि घरे एकमेकांपासून लांब आहेत.
शिवाय तिकडे आपले वडील आपली अपेक्षा करीत असणार, कदाचित आपली आज्ञा ते अजून विसरलेले नसणार, ते धडपणे वागणार नाहीत, म्हणून आपल्याला तिथे जाऊन परतण्याची त्वरा केली पाहिजे. म्हणून त्याने पिछाडीच्या वाटेचा जवळचा रस्ता घ्यायचे ठरवले, कारण त्याला त्या स्थळाची खडानखडा माहिती होती. जवळचा रस्ता घ्यायचा म्हणजे कुंपणाच्या कडेनं गराड्यावरून चढून आणि दुसऱ्या लोकांचे परस ओलांडून जायचे. तिथे जो भेटेल तो आपल्याला ओळखणार आणि नमस्कार चमत्कार होणार. असे करीतसुद्धा आपल्याला अर्ध्या वेळात मुख्य रस्त्याला पोचता येईल. त्याला आपल्या बापाच्या बगीचाला लागून असलेला आणि एका लहानशा पडक्या चार खिडक्यांच्या घराच्या भोवताल असलेला बगीचा ओलांडावा लागणार होता. त्या घराची मालकीण अंथरुणाला खिळलेली एक म्हातारी बाई आहे हे आलोशाला माहीत होते. ती आपल्या मुलीबरोबर राहत होती आणि ही मुलगी पीटर्सबर्गमधल्या अनेक सेनाधिकाऱ्यांच्या कुटुंबात एक कुलीन मोलकरीण म्हणून पूर्वी काम करीत होती. आता वर्ष झाले तरी ती घरी आली होती आणि आपल्या आईच्या आजारी आईची काळजी घेत होती. जरी तिची आई आणि ती इतक्या दारिद्र्यात रुतलेल्या होत्या की त्या दररोज फ्योदोर पावलोविचच्या स्वयंपाकघराकडे सूप आणि रोटीकरिता जात आणि मारपा लगेच त्यांना ते देई, तरी त्या मुलीचा पोशाख मात्र नेहमीच झकपक कपड्यांचा असे. जरी ही तरुणबाई सूप नेण्याकरता येई तरी तिनं यातलं कोणताही पोशाख कधी विकला नव्हता. त्यातल्या एका पोशाखाला मागे लांबच लांब घोळ होता. ही गोष्ट आलोशाला राकेतींकडून कळली होती. राकेतीन नेहमी शहरात कुठे काय चालले आहे हे सर्व लक्षात ठेवी. आलोशाने ते ऐकले तेव्हाच तो ते विसरून गेला होता, पण आता त्या बगीचापाशी येताच त्याला त्या मागे घोळ असलेल्या पोशाखाची आठवण झाली आणि त्याने विचारात खाली झुकलेले आपले डोके वर उचलले. तोच एक अगदी अनपेक्षित असे त्याच्या दृष्टीस काही पडले. त्या बगीचातल्या कट्ट्यावर दमित्री हा कशावर तरी चढून पुढे वाकला होता आणि जोरजोराने हातवारे करीत त्याला बोलवत होता. अर्थात तोंडातून शब्द काढला तर दुसऱ्यांच्या कानावर जाईल अशी त्याला भीती वाटत होती हे उघडच आहे. आल्योशा पळत पळत त्या गराड्यापाशी गेला. बरं झालंस तू वर बघितलंस, मी तुला अगदी मोठ्यानं हाक मारण्याच्या बेतातच होतो. मी त्या हर्षाने तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि म्हणाला, वर चढ झटपट, तू आलास किती छान झालं, आत्ता तुझ्याबद्दलच मी विचार करत होतो. आलोशालाही आनंद झाला, पण त्याला कट्ट्यावरून चढून कसे जायचे ते समजेना. मित्याने आपले बलदंड हाताने त्याला वर उडी घ्यायला मदत म्हणून कोपराखाली धरले. आपला जगा आवरून घेऊन आलोशाने रस्त्यातल्या उघड्या पायांच्या पोराच्या चपळाईने कट्ट्यापलीकडे उडी मारली. शाबास, आता चल, मी त्या उत्साही स्वरात हळूच म्हणाला. कुठं? आलोशाने तशाच हळू आवाजात आजूबाजूला पाहत विचारले. आपण एका निर्जन बागेत जवळपास आपल्या दोघांशिवाय कोणी नाही अशा ठिकाणी आहोत असे त्याला आढळले. ती बाग लहानशी होती, पण घर मात्र 50-60 पावलांवर दूर होते. इथं तर कुणीच नाही, मग हळू का बोलतोस? आलोशाने विचारले. हळू का बोलतो? ह्यात त्याच्या, दमित्री खूप आवाज चढून ओरडला. निसर्ग माणसाची कशी गंमत उडवतो पहा. मी इथं गुप्तपणानं आलो आहे आणि नजर ठेवून आहे, त्याबद्दल मग तुला खुलासेवार सांगेन. पण हे गुपित आहे असं वाटत असल्यामुळे मी मूर्खासारखा हळूच बोलायला लागलो. वास्तविक त्याची काही गरज नव्हती. चल जाऊया तिकडं, तोवर गप्प राहा, तुझं मला चुंबन घ्यायचं आहे. जगती प्रभूचा जय जयकार, मदहृदयांतरी प्रभूचा जय जयकार, हे मी तू येण्यापूर्वी सारखं म्हणत होतो. त्या बगीचाचे क्षेत्र साधारणपणे 3 एकर होते. त्याच्या कुंपणाच्या कडेने चहूबाजूने झाडे होती. ॲपल, मेपल, लिंबू आणि बर्च अशी ती झाडे होती. बगीचाच्या मध्यभागी मोकळी गवती जागा होती. त्यातून उन्हाळ्यात अनेक भारे वजनाचे वाळलेले गवत काढले जाई. हा बगीचा उन्हाळ्यात काही थोड्या रुबलवर भाड्याने दिलेला होता. त्याच्यात तुती आणि करंट आणि गुजबेरीची काही रोपं आजूबाजूला लावलेली होती. भाजीपाल्याचा बगीचा अलीकडेच घराच्या नजीक करण्यात आला होता. दमित्रीने आपल्या भावाला त्या बगीचातील कोपऱ्यातील स्थळी नेले. तिथे लिंबाच्या आणि काळी कुरंट, एल्डर, स्नोबॉल आणि लायकॉक अशा झाडाझुडपांच्या गर्दीत एक पडके हिरव्या रंगाचे कुंजगृह उभे होते. ते काळाने काळवणलेले होते. त्याच्या भिंती कामट्यांच्या जाळीच्या होत्या, पण वरती अजूनही निवारा देण्याजोगे छप्पर होते. उन्हाळी घर केव्हा तरी बांधण्यात आले होते ईश्वर जाणे. आख्यायिका अशी होती की ते 50-60 वर्षांपूर्वी फॉन श्मिट नावाच्या एका निवृत्त कर्नलने बांधले होते. त्यावेळी ते त्याच्या मालकीचे होते. त्यात सर्व पडझड आता झाली होती. खालचा तळ कुजला होता, फळ्या सुटल्या होत्या, लाकूड सामानाला कुजका वास येत होता. त्या उन्हाळी घरात एक हिरव्या रंगाचे लाकडी मेज जमिनीला खिळून टेकलेले होते
आणि त्याच्या सभोवार काही हिरव्या रंगाची बाके होती, त्यावर अजून बसणे शक्य होते. आल्योशाने एकदम आपल्या भावाची उल्हासयुक्त अवस्था बघितली आणि तो कुंजात गेला तेव्हा तिथे त्याला ब्रँडीची अर्धी बाटली व दारू पेले पिण्याचा पेला टेबलावर दिसला. ही ब्रँडी आहे, मित्या हसून म्हणाला. तुझी नजर मी पाहिली, हा पुन्हा प्यायला लागला असे ती म्हणाली. त्यावर विश्वास ठेवू नको. कवडी किमतीच्या खोटारड्या जनसमूहाचा भरोसा धरू नको आणि संशय बाजूला ठेव. मी पीत नाही, मी फक्त चैन भोगतोय. तो डुक्कर तुझा राखीतीन म्हणतो ना तशी. तो एका दिवशी नगरसभेचा सभासद होऊन जाईल, पण तो नेहमी चैन भोगण्यासंबंधी बोलत राहील. बस खाली, तुला आपल्या बाहूत कवटाळून छाती सरसं दाबून चिरडून टाकावं असं वाटतं मला बघ. कारण या साऱ्या जगात खरोखर, अगदी खरोखर तुला हे खरं वाटेल, पण तुझ्याशिवाय माझं कुणावर प्रेम नाही. हे शेवटचे शब्द तो उच्च भावनेने भारून गेल्यासारखा बोलला. तू एक, आणि जिच्या प्रेमात पडल्यामुळे माझा सर्वनाश झाला आहे ते रत्न एक. याशिवाय माझं कुणावरही प्रेम नाही. पण प्रेमात पडणं म्हणजे प्रेम करणं नव्हे. माणूस एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडला असला तरी तो तुझा तिचा द्वेष करू शकतो, हे लक्षात ठेव. मी अजून त्या संबंधाने मजेनं बोलू शकतो. बैस इथं या मेजापाशी आणि मी पण तुझ्याजवळ बसेन. तुझ्याकडे पाहीन आणि एकसारखा बोलत राहीन. तू गप्प राहायचं, मी बोलत राहीन. कारण आता ती वेळ आली आहे, पण विचार केल्यावर मी शांतपणे बोललेलं बरं असं वाटतं. कारण इथं भिंतीला कुठं कान फुटतील सांगता येणार नाही. मी सगळं अगदी खुलासेवार सांगेन. म्हणतात ना, कथा पुढं चालू. तुझ्या भेटीसाठी इतका मी आसुसलो का? गेले कित्येक दिवस आणि अगदी आत्तासुद्धा तुझी मला का तहान लागली होती? 5 दिवस मी इथे नांगर टाकून बसलो आहे, कारण मी फक्त तुलाच सर्व सांगू शकेन. कारण मला सांगितलंच पाहिजे, कारण मला तुझी गरज आहे. कारण उद्या मी ढगांवरून उडत जाईल, कारण उद्या आयुष्य संपणार आणि सुरू होणार आहे. तू कधी अनुभवलंयस? कधी तुला एका कड्यावरून आपण खोल गर्तेत पडत आहोत असं स्वप्न पडले? तसाच अगदी मी आता पडतो आहे, पण स्वप्नात नव्हे. मला भीती नाही वाटत आणि तूसुद्धा भिवू नकोस. तशी मला भीती वाटते, पण मला गंमतही वाटते. अर्थात ही गंमत नव्हे, हा भावनेचा उचंबळ आहे. काय असेल ते जाऊ दे खड्ड्यात. मजबूत मन, निबळट मन, स्त्रीन मन, जे काय असेल ते आपण निसर्गाची स्तुती करूया. काय सुरेख ऊन पडलंय, किती नितळ आहे आकाश, पानं कशी हिरवीगार आहेत. अजून उन्हाळ्याचे दिवस आहेत, 3:00 आणि कसं शांत शांत आहे. तू कुठं चालला होतास? मला बाबांच्याकडे जायचं होतं, पण प्रथम कॅथरीना इवानोवनाकडे जाण्याचा माझा विचार होता. तिच्याकडे आणि बाबांच्याकडे? ऊ, काय हा योगायोग? तुझी वाट मी का पाहत होतो? माझ्या अंतरात्म्याच्या कानाकोपऱ्यात आणि बरगड्यांच्या आत देखील तुझी मला भूक आणि तहान का लागली? का तर बाबांच्याकडं आणि तिच्या कॅथरीना इवानोवनाकडं तुला पाठवायचं, की मग तिला आणि बाबांना शेवटचा रामराम पाठवायचं ते एका देवदूताला? मी कुणालाही पाठवू शकलो असतो, पण मी मला एका देवदूतालाच पाठवायचं होतं. आणि हा तू बाबांना आणि तिलाच भेटायला जायच्या वाटेवर निघालास? खरोखरच मला पाठवायचं तुझ्या मनात होतं? आलोशाने तस्त चेहऱ्याने विचारलं. थांब, तुला माहीत होतं ते, आणि तुझ्या ते चटकन लक्षात येतं आहे हे मला दिसतंय. पण स्वस्थ राहा, राहा जरा स्वस्त. वाईट वाटून घेऊ नकोस आणि रडू नकोस. दमित्री उठून उभा राहिला. त्यानं क्षणभर विचार केला आणि आपले बोट कपाळायला लावले. तिनं तुला कळवलंय एक पत्र की काही तुला लिहिलंय, म्हणून तू तिच्याकडे चाललायस. तसं नसेल तर तू जाणार नाहीस. ही पहा ती चिठ्ठी. आलिशाने ती आपल्या खिशातून बाहेर काढली. मित्याने झरकन तिच्यावरून नजर फिरवली. आणि तू पाठीमागच्या रस्त्यानं चालला होतास? वा वा, देवा रे, याला मागच्या रस्त्यानं तू पाठवलंस याबद्दल तुझा मी आभारी आहे. आणि हा त्या गोष्टीतल्या खोड्या म्हाताऱ्या कोळ्याकडे सोनेरी मासा यावा तसं माझ्याकडे आला. ऐक आलोशा, ऐक भाई, आता मी तुला सगळं काही सांगू इच्छितो, कारण मला कुणाला तरी सांगितलं पाहिजे. स्वर्गातला देवदूत असं मी मगाशीच म्हटलं, पण मला सांगायचं तू पृथ्वीवरचा देवदूत आहेस. तू ऐकशील, बरं वाईट ठरवशील आणि क्षमा करशील. ऐक, जर 2 माणसांना पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींचा संबंध तोडून भूर्रदिशी कुठं अज्ञाताकडे जायचं झालं, निदान त्यातल्या एकाला जायचं झालं, तर असं उडून जाण्याच्या म्हणा किंवा सर्वनाशाकडे जाण्याच्या म्हणा, अगोदर तो दुसऱ्या कोणाकडे तरी आला आणि म्हणाला, एवढं माझ्यासाठी कर. आणि ही मागणी अशी की जी पूर्वी त्यानं कधीही केली नाही
अंजी केवळ मरण पथारीवर असतानाच मागता येते, तर तो दुसरा जर तो मित्र किंवा भाऊ असला तरी ती नाकारील? तू म्हणशीन ते करीन, पण तुझी इच्छा काय आहे ते सांग मला आणि जल्दी कर, आलोशा म्हणाला. जल्दी कर हं, जल्दी करू नकोस आलोशा, घाई केली की काळजी आली, जल्दी करण्याची आता गरज नाही, आता जगानं नवं वळण घेतलं आहे. अरे रे आलोशा, तुला भावनेचा कळ कळत नाही रे. पण हे काय मी तुला बोलतो आहे, जणू तुला ते कळलंच नव्हतं किती मी गाढव आहे. मी काय म्हणतो, मानवा तू थोर मनाचा हो, कोणाचं वाक्य आहे हे? आलोशाने थांबायचे ठरवले. त्याला वाटले कदाचित आपले काम खरोखर इथेच ठेवलेले असेल. मित्या आपले कोपर मेजावर ठेवून आणि डोकं हातावर धरून क्षणभर विचारमग्न झाला. दोघेही स्तब्ध होते. आलोशा, मित्या म्हणाला, तू एकटा असा आहेस की जो हसणार नाही, पण माझं निवेदन आत्मनिवेदन शीलरच्या हिम टू जॉय अँड डाय फ्रूटपासून सुरू करावं असं वाटतं. मला जर्मन येत नाही, पण त्याला अँड डाय फ्रूट असं म्हणतात एवढंच मला माहीत आहे. मी प्यालो आहे म्हणून वाटेल तसा बरडतो आहेस असं समजू नकोस. मी पिऊन मुळीच तर्र झालेलो नाही. ब्रँडी तशी फार छान असते, पण मला तर्र व्हायला 2 बाटल्या तरी लागतात. लाली गुलाबी लाली फुल्ली लडकडत्या गध्यावरती बसुनी सायलेसनची स्वारी चालली, पण मी 1/2 बाटलीसुद्धा नाही घेतलेली. आणि मी काही सायलेनच नाही, मी बावळट आहे, मी सायलेनच नाही, कारण मी कायमचा निर्णय करून टाकला आहे. शब्दांवर कोटी केल्याबद्दल मला क्षमा कर. आज तुला मला शब्दांवर कोटी करण्याबद्दलच नव्हे, तर आणखी पुष्कळ गोष्टींबद्दल क्षमा करावी लागेल. बेचैन होऊ नकोस, मी लांबण लावत नाही, मी शुद्धीवर राहून बोलतो आहे. आणि मी 1 मिनिटात मुद्द्यावर येतो, तुला मी तात्काळ ठेवणार नाही. थांब, काय आहेत बरं त्या ओळी? त्यानं आपली मान वर उचलली, क्षणभर विचार केला आणि मोठ्या उत्साहाने म्हणायला सुरुवात केली. आपल्या जंगली भयानक गुहेमध्ये तो नग्न भित्रा कंदरवासी दडून राहिला, तो अनिकेत भटक्या फिरत फिरत सुपीक भूमी उजाड करीत चालला. भाल्याचा अन बाणाचा धाक दाखवीत जंगलात तो शिकारी वाट भुलला. त्या निष्ठुर अन प्रतिकूल किनाऱ्यांना जे गरीब बापडे लागले त्यांचं काय दुःख वर्णावं. अत्युच्च ऑलिम्पसवरून माता सिरेज खाली आली, त्या जंगलांच्या प्रदेशात ती आपली हरवलेली मुलगी प्रोझरपिनेला शोधू लागली, पण त्या देवतेला आसरा मिळाला नाही, प्रेमाचे स्वागत कुठेच तिचे झाले नाही, आणि कुठेच देवांची पूजा होत असल्याची साक्ष देणारे देवालय आढळले नाही. शेतातून आणि द्राक्षांच्या बागांतून मेजवान्या शोभवायला फळे आली नाहीत, केवळ रक्तलांछित यज्ञपशूंचे मांस यज्ञवेदीच्या अग्नीत धुमसत होते. आणि जिकडे तिकडे ती शोकाकुल देवी आपली म्लान दृष्टी फिरविते, तिकडे तिकडे मनुष्य अत्यंत अधम दुर्गतीत बुडून आपली बिभत्सना दर्शवितो. मित्याला एकदम हुंदका फुटला आणि त्याने आलोशाचा हात धरला. अरे रे, अवमानितच, आता दुर्गतीच ना ती. पृथ्वीवर किती भयंकर क्लेश, किती भयंकर त्रास माणसाच्या नशिबी ठेवला आहे. अधिकाऱ्यांच्या गणवेशात असलेला मी एक केवळ पशु दारूत लोळतो आहे असं समजू नकोस. मी जर खोटं बोलत नसेल तर, आणि देवाला माझी प्रार्थना आहे की मी खोटं बोलू नये आणि सोंग आणू नये, पण माझ्या मनात त्या अधोगतीला गेलेल्या माणसाशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार क्वचितच येतो. मी त्या माणसाविषयी विचार करतो कारण तो मनुष्य मी स्वतःच आहे. अधमतेपासून आपल्या आत्म्याची शुद्धी करावी आणि प्रकाश आणि योग्यता मिळवावी. इच्छा असेल अशी जर त्याची, तर त्याने आपल्या सनातन भूमीमातेकडे मुख फिरवावे आणि बिलगून राहावे तिला सदोदित. पण अडचण आहे ती भूमीमातेला मी सदोदित कसा बिलगून राहणार? मी तिचं चुंबन घेत नाही, मी तिचा ऊस फाळीत नाही, मी काय शेतकरी किंवा धनगर व्हायचं? मी चाललो आहे आणि मला माहीत नाही की मी दुष्कर्तीकडे चाललो आहे की प्रकाशाकडे आणि आनंदाकडे चाललो आहे. हीच अडचण आहे, कारण जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे कोडा आहे. आणि जेव्हा मी पराकोटीच्या अधम अधोगतीत बुडून जातो तेव्हा असं घडतं, आणि तसं नेहमीच घडत असतं. तेव्हा मी नेहमी ती कविता सेरेज आणि मनुष्य यांच्या संबंधीची वाचतो. तिनं माझ्यात सुधारणा झाली आहे का? मुळीच नाही, कारण मी कर्माजप आहे. कारण जेव्हा मी खरोखर गर्तीत उडी घेतो तेव्हा ती अगदी सुडकांडी मारून पाय वर करून घेतो आणि तशा त्या अधम अवस्थेत पडण्यात आनंद मानतो, त्याबद्दल स्वतःशीच गर्व मानतो. आणि त्या अधोगतीच्या अत्यंत खोलात असतानाच मी स्तुतीत स्तोत्र म्हणू लागतो.
मी गर्हणीय असलो तर असू दे, मी शापित आहे असू दे, मी अधम अन हलकट आहे असू दे, पण ज्या बुरख्यात माझा ईश्वर झाकला गेलेला आहे आणि त्या बुरख्याच्या किनारीचं मला चुंबन घेऊ दे. आणि जर मी सैतानाच्या मागं धावत असलो तरी हे प्रभो मी तुझा पुत्र आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ज्याच्या वाचून जग टिकू शकत नाही तो आनंद मी अनुभवतो आहे. अविनाशी आनंद देत असतो सर्व सृष्टीमात्राच्या आत्म्याला पोषण. त्याचा गूढ खदखदणारा जोश जीवनाचा प्याला आपल्या ज्वालेने पेटवतो. त्याच्या इशाऱ्यासरशी गवत आपले प्रत्येक पाते प्रकाशाकडे वळवते आणि संकुलातून अंधाऱ्या रात्रीतून सूर्यमालिका प्रकट झाल्या आहेत. अनंत अवकाशाचे प्रदेश ऋषींच्या दृक्प्रांताच्या पार असलेले भरून टाकतात त्या स्वतेजाने. उदार हृदयी निसर्गमातेच्या वत्सल ऊर्जातून आनंदपयाचे पान करतात सजीव सारे वस्तुजात. तो नेतो तिकडे जातात सारे पशु पक्षी आणि सर्व कृमी. मानवाला त्याचे नजराने म्हणजे आपत्काळी मित्र माळा आणि फसफसणारा द्राक्षरस. देवदूताला ईश्वराच्या सिंहासनाचे दर्शन. कृमिकीटकांना विषय लंपटता. पण काव्य पुरे झालं. माझे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत. मला रडू दे. हा खुळचटपणाच होईल. कुणीही त्याला हसेन पण तू हसणार नाहीस. तुझे डोळेही चमकत आहेत. पुरे झालं काव्य. तुला आता मला ईश्वरानं ज्या विषय लंपटता दिली त्या कृमिकीटकांविषयी सांगायचं आहे. कृमिकीटकांना विषय लंपटता भाई तो कृमिकीटक मी आहे आणि हे खास माझ्याविषयी म्हटलं आहे. आपण सगळे कर्माजव आहोत ना तसे कृमिकीटक आहोत आणि तू देवदूत आहेस तरी तो कृमी तुझ्यातही आहे आणि तुझ्या रक्तात तो वादळ उठवून देणार आहे. वादळ बरं, कारण वैषयिक वासना हे वादळ आहे. वादळाहून वाईट सौंदर्य ही एक भयंकर आणि भीषण गोष्ट आहे बाबा. ती भयंकर आहे कारण तिचा थांग लागलेला नाही आणि कधीच लागणार नाही. कारण ईश्वर आमच्या पुढे कोड्यांशिवाय काहीच ठेवत नाही. इथं सेमारेषा मिळतात आणि इथं सारे विरोधी शेजारी शेजारी राहतात. मी काही सुशिक्षित मनुष्य नाही भाई, पण मी याबाबतीत खूप विचार केला आहे. या जी काही गूढ आहेत ती भयंकर आहेत. फार कोडी झाली की पृथ्वीवरची माणसं त्याच्या भारानं वागतात. आपल्याला शक्य तशी आपण ती कोडी सोडवली पाहिजेत आणि पाण्यात असून कोरडं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. सौंदर्य उदात्त विचारांच्या हृदयाच्या माणसानं सुरुवात करावी. मॅडोनासारखी नितांत शुद्ध आदर्शापासून जाऊन पोचावं पराकाष्ठेच्या पापाचरणाच्या सोहमसारख्या आदर्शाकडे. हा विचार मला करवत नाही. यात आणखी भीषण गोष्ट अशी आहे की आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात सोडोमचा आदर्श बाळगणारा मनुष्य मॅडोनाच्या आदर्शाचा त्याग करत नाही आणि त्याचं हृदय त्या आदर्शामुळं धगधगत्या आगीवर खरोखर आगीवर हं असेल जसं त्याच्या कौमार्याचा आणि निष्पापणाच्या काळात असतं तसं. होय, मनुष्य विशाल आहे. खरोखर अतिशय विशाल आहे. त्यानं थोडं संकुचित व्हावं असं मी म्हणेन. याचा काय अर्थ समजायचा ते तो सैतानच जाणे. मनाला जे लज्जास्पद वाटतं ते सौंदर्य आणि हृदयालाही याखेरीज दुसरं काही वाटत नाही. दुराचारात सौंदर्य आहे का? मी खरं सांगतो, मनुष्यजातीतल्या प्रचंड बहुसंख्येला सोडोममध्ये सौंदर्य वाटतं. हे गुह्य तुला माहीत होतं? धास्तीची गोष्ट ही आहे की सौंदर्य हे गहन तसंच भयावह आहे. ईश्वर आणि सैतान यांची तेथे लढाई चालली आहे आणि माणसाचं हृदय हे त्याचं रणांगण आहे. पण माणूस नेहमी आपल्या स्वतःच्या वेदनेविषयीच बोलतो. ऐक, आता आपण वस्तुस्थितीकडे येऊ. प्रकरण समाप्त.